नमस्कार मित्रांनो, सध्या मी आहे चांदोली अभयारण्यामध्ये आणि हा आंबा घाटा नजीकचा भाग आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मलबार विस्लिंग थ्रश या पक्ष्याचा एक जो सुंदर आवाज आहे, एक मधुर शिळी घालतो हा पक्षी, त्याची एक छोटीशी झलक म्हणा किंवा एक तो आवाज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकवणार आहे। तर सर्वात प्रथम आधी आपण कोणत्या प्रकारच्या जंगलामध्ये आहोत ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। मित्रांनो, या ठिकाणी बघा, वनविभागाने वृक्ष लागवड सुद्धा केलेली दिसते, विविध रानटी वृक्षांची लागवड सुद्धा या ठिकाणी केलेली आहे। सुंदरसा जंगलाचा पॅच आहे, आंबा घाटाची सुरुवात या ठिकाणाहून होते। हा आपला शेजारी आहे, हा रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग, आणि जरासं इथून पुढे गेलं की आपल्याला रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याची हद्द लागते। या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा आणि इकडे कोल्हापूर जिल्हा सुरुवात। इथे जुनं रेस्ट हाऊस आहे बांधकाम विभागाचं, आणि आपण पश्चिम घाटामधील जंगलामध्ये आपल्याला इथं वनस्पती दिसते। या वनस्पतीचं नाव आहे अंजन मेमेस अलोन अम्बेलॅटम, आणि अशा अनेक रानटी वनस्पती या ठिकाणी आहेत। आता तुम्ही केअरफुल या पक्ष्याचा आवाज ऐका। तर मित्रांनो, मलबार विस्लिंग थ्रश हा पक्षी हुबेहूब माणसासारखी शिळी घालतो, आणि बऱ्याचदा जंगलात फिरताना लोकांना असा भास होतो की खरंच कोणीतरी दुसरा व्यक्ती शिळी घालून आपल्याला बोलवत आहे। तर अशी निसर्गाची किमया आहे। तर मित्रांनो, आपल्या निसर्गयात्री आशिष लाड चॅनलवरती मी असे विविध व्हिडिओज घेऊन येत असतो, कोकणासंदर्भात असतील, निसर्गासंदर्भात असतील। तर तुम्हाला माझं चॅनल जर आवडलं असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा। पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये।